म्हणजे जितले देशभरात जितले वेगवेगळे मतदारसंघ असतात, वेगवेगळे स्थिती असतात, ह्या सगळ्या स्थिती भितरल्या सगळ्या बुथांचेर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्हिजीट करप आणि त्या कार्यक्रमाचे नाव असा बूथ विस्तारक योजना असतात. आणि त्याच्यानंतर मागीर सेकंड टप्पो जो असा त्यातून 1 तारीख 2 तारीख आणि 3 तारीख अशा तऱ्हेन उरलेले मतदारसंघ 12 मतदारसंघ, त्याच्यानंतर 10, 11 आणि 12 ह्या हातूंतल्यान आणखीन 9 मतदारसंघ आणि उरलेले जे मतदारसंघ असतात ते दिवाळी झाल्यानंतर साधारण 20 तारीखच्या दरम्यान हे उरलेले सगळे मतदारसंघ आम्ही या निमित्तान पूर्ण करतले. आणि आमचे जे हे असा एक संबंद देशभरचा कार्यक्रम असा पंडित दीनदयाळ उपाध्यायजीचो, त्यांच्यानी ह्या पार्टीत आमचे कशा पद्धतीने आम्ही काम करपाक जाय, ध्येय धोरणात किती अशी, आमची कार्यपद्धती कशी अशी हे ज्यांच्यानी शिकवले, त्यांच्या जन्मशताब्दी निमित्तान व देशभर जसा कार्यक्रम असा म्हणजे तसे आम्ही पळयले असले की ज्या तऱ्हेन आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाह देशभर फिरतात, गोयानूय 1 जुलै 2 जुलै येऊन गेले, त्याचोच एक भाग हो आणि त्या निमित्तान सगळ्यांनी फिरप 100% सगळ्या वचप अशा तऱ्हेचो कार्यक्रम असा. आणि त्या निमित्तान गोय राज्यात 1642 बूथ हे जे बूथ असतात ते 100% कंप्लीट करप अशें आमी ठरयले आसा आणि त्या दृष्टीन आम्ही सगळे जण काम करतात. आपला नेम इतलोच असा की आम्ही आमच्या कारण आम्ही असं म्हणलं की प्रत्येक बुथापर्यंत वचू जाय, कारण आम्ही मानतात की भारतीय जनता पार्टीची सगळ्यात व्हडली ताकद किती असं जर ती बूथ असा इनकी जो म्हणजे कसा की संपर्क जो असा हो संपर्क सगळ्यापर्यंत वचू जाय अशा तऱ्हेचो जो कार्यक्रम असा. देशभर असे 4 लाख कार्यकर्ते सध्या कामात असा 15 दिसां खातीर, हे प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या राज्यांनी भोवतात. तसेच फुल टायमर म्हणून 4000 कार्यकर्ते 1 वर्सा खातीर गेले आपले घरदार सोडून बाकीच्या स्टेटी, असे फुल टायमर 4000 कार्यकर्ते केले असत. आणि मिशन 350 हे लक्ष धरून अमित भाई शाहचो संदेश घेऊनच हे सगळे संघटीत करपाक भोवतात. आता ऑक्टोबर असून वतले 4 कॅमेरामॅन अभिजीत जाधव फ्रॉम पॅन्झम फॉर